गंगापूर तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पॅनलचा विजय झालाय. अनेक वर्षांपासून हा साखर कारखाना आमदार प्रशांत बंब यांच्या ताब्यात होता. आता महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने आमदार प्रशांत बंब यांना मोठा धक्का बसलाय, तर डोणगावकर यांच्या पॅनलचा विजय होताच जल्लोष साजरा करण्यात आलाय. आमदार प्रशांत बंब यांच्या ताब्यात असलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही पॅनलने पूर्णपणे बहुमत मिळवत ताब्यात घेतला आहे. आज सकाळी 9 वाजता या मतदान मोजणी प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही पॅनलची आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शिवशाही पॅनलने 20 जागा जिंकून कारखाना आपल्या ताब्यात घेतलाय. येणाऱ्या दसऱ्याला गंगापूर सहकारी साखर कारखाना चालू करणार असून जोपर्यंत कारखाना सुरू करणार नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नसल्याचे विजयी उमेदवार कृष्णा पाटील डोणगावकर यांनी MC न्यूजशी बोलताना सांगितलंय. शेतकरी सगळ्या एकतर शेतकरी कामगार उत्पादक सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या सहकार्यानं साथीनं हा पॅनल निवडून आलेला आहे. आणि ही पॅनल फक्त निवडून आलं म्हणजे आमच्यावर जबाबदारी आहे, ती जबाबदारी आम्हाला या ठिकाणी पार पाडावी लागणार आहे. गेल्या 13 वर्षापासून परंतु आता शिवसेनेचे कृष्णा पाटील डोणगावकर यांचा जवळपास विजय निश्चितच झालेला आहे आणि आपण त्यांच्याकडनं कृष्णा पाटील डोणगावकर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं भाऊ ताब्यात नेमकं कारखाना आलेला आहे गंगापूर सहकारी कारखाना. कारखाना आपण कधी सुरू करणार आहे? कारखाना तर येत्या हंगामातच सुरू होईल. तो साधारणतः साखर कारखान्याचा हंगाम ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू होतं आणि त्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये साखर कारखाना सुरू करणार हा मी शब्द दिला आणि तो मी पूर्ण करणार. नेमकं आता हे जे मतदारांनी तुमच्या शेतकरी सभासदांनी जे कौल दिला नेमकं कशा आधारे दिला? शेतकरी सभासदांचा विश्वासघात झाला होता मागच्या निवडणुकीत. लोकांना शब्द दिला गेला होता की मी साखर कारखाना चालू करेन. 8 वर्षात आमदारांनी त्यांचे नेहमीचे समयोगाने फक्त बोलले केलं नाही आणि त्या विश्वासघाताला धडा देण्याचं काम या निवडणुकीत मतदारांनी केलेलं आहे. इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर.